औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीमधील राहणाऱ्या शासकीय एकत्रितपणे प्रशासनाचे संवाद साधलेला आहे. प्रशासनाने लेबर कॉलनीतील जुनी झालेली निवासस्थाने तोडण्याचा निर्णय घेतला असून मात्र गेल्या 30 ते 40 वर्षांपासून येथे शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि शासकीय कर्मचारी राहतात. सदरील कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी कायमची व्यवस्था करण्याची मागणी शासकीय कर्मचारी घर बचाव समितीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलंय की पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून यावरील निर्णय घेण्यात येईल. मात्र संबंधित निवासस्थानं ही रिकामी करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना केली होती. आता सदरील निवासी स्थानं ही जमीनदोस्त होणार असल्यानं येथे राहणाऱ्या नागरिकांनी धास्ती घेतली आहे. काय सांगाल तुम्ही, शासनाने आदेश काढलेले पाडापाडीचे लेबर कॉलनी पाडण्याचे? शासनाने रात्री 11 वाजता 30 तारखेला हे सार्वजनिक अशी नोटीस लावली आणि ऐन दिवाळीच्या सणावर ही नोटीस लावली. त्याच्यामुळे आमचा संत त्यांनी कडू केलाच, सणाचा गोडवाही राहिला नाही. पुन्हा आणि दहशतीचा माहोल वारदात झालेला आहे पूर्ण लेबर कॉलनीमध्ये. बीपीचे, शुगरचे पेशंट, काही पेशंट ॲडमिट आहे. आता शासनाने धोरण घेतलं, पाडापाडीचं धोरण जरी घेतलेलं आहे. शासनाच्या जेव्हा बुलडोजर त्यांनी आज तोडायचं सांगितलं होतं, बुलडोजर आलं. आम्ही लोकशाही पद्धतीने, संविधानाने जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराने आम्ही लोकशाही पद्धतीनेच त्याचा विरोध करणार आहे. बुलडोजर जेव्हा येतील त्यावेळेस आमचे लेकर आणि आम्ही बुलडोजर खाली जाणार. पहिले बुलडोजरने आम्हाला तोडवावं आणि नंतर आमच्या घराने. यामध्ये रिपिटेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. या संबंधात जे आदेश येणार आहे त्याचं तुम्ही पालन करणार आहे? नक्कीच पालन करणार आणि आम्हाला माहिती, आम्हाला न्याय मिळणार आहे. कारण की आमची बाजू सत्याची आहे. शासनाने जरी खोटे नाटे कागद करून जजमेंट त्यांच्याकडे घेतला असेल पण शेवटी सत्य हे सत्यच राहत. यामध्ये शासनाकडून किंवा माननीय कोर्टाकडून काय अपेक्षा आहे साहेब? माननीय कोर्टाकडनं आणि उद्धव साहेबांची हीच अपेक्षा आहे की आमच्यासोबत न्याय होईल आणि एवढ्या गरीब दुबळ्या जनतेसोबत साहेब आणि शासन दोन्ही न्याय करतील. आम्हाला आमच्या न्याय संविधानावर विश्वास आहे आणि विश्वास आमचा तो अटूट विश्वास आहे. आमच्यासोबत न्याय होईल. आपलं नाव काय? माझं नाव रेणुका गायकवाड. गणेश चव्हाण कुठे दिसतोय का तुला? फोन करायला लागेल मला.